सोलापूर येथील डॉक्टर ईशा अभय वैद्य यांची निवड मिस इंडिया स्पर्धेसाठी झाली असून या स्पर्धेत यश मिळविणाऱ्या त्या पहिल्याच सोलापूरकर आहेत. तर फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली होती. त्यानंतर जयपूरमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत देखील त्यांनी सहभाग नोंदविला होता. तर सध्या दिल्ली येथील तिसऱ्या चाचणीत त्या सहभागी झाल्या आहेत. दरम्यान डॉक्टर ईशा वैद्य या व्यवसायाने दंतरोग तज्ञ म्हणून कार्यरत असून सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार रंगाण्णा वैद्य यांचे पुतणे डॉक्टर अभय वैद्य यांच्या त्या कन्या आहेत. मागील काही महिन्यापासून त्यांनी सौंदर्य स्पर्धेच्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली होती. तर सातत्याने त्यांनी विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी नोंदविला होता. दरम्यान या सौंदर्य स्पर्धेचं स्वरूप ब्युटी विथ ब्रेन या प्रकारचं असतं. योग्य आहार व्यायामासोबतच या प्रकारच्या स्पर्धांसाठी सामान्य ज्ञान वैचारिक अभ्यासाची जोड देण्याचं काम देखील त्यांनी सातत्याने चालू ठेवलंय. तर कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी केवळ स्वयं अध्ययनाच्या आधारावर हा काम सुरू केलाय. तर यापूर्वीही त्यांना ग्लॅमानंद ग्रुप पुरस्कृत सौंदर्य स्पर्धेत संधी मिळाली होती. तेव्हा फेब्रुवारीमध्ये पहिल्याच टप्प्यात त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली होती. त्यानंतर जयपूरमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीतही त्यांनी सहभाग नोंदविला होता. तर आता त्या सध्या दिल्लीत होणाऱ्या चाचणीत सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेत त्यांची निवड झाल्यास पुढील काळात मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल, मिस ग्रँड मल्टीनॅशनल तसंच मिस टुरिझम, मिस एशिया पॅसिफिक आदी स्पर्धांमध्ये त्यांना संधी मिळेल. नमस्कार. माझी मुलगी डॉक्टर ईशा अभय वैद्य हिचं सिलेक्शन नुकतंच ग्लॅमानंद सुपर मॉडेल ऑफ इंडिया पुरस्कृत मिस इंडिया कॉम्पिटिशन, जी प्रिलिमरी कॉम्पिटिशन आहे मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल, मिस ग्रँड मल्टीनॅशनल, मिस टुरिझम आणि मिस एशिया स्पेसिफिक या 5 स्पर्धांसाठी ती प्रिलिमरी एक्झामिनेशन आहे, त्याच्यासाठी आहे. सदर स्पर्धा ही सध्या जयपूर येथे आणि नंतर दिल्लीला 20 आणि 21 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे चालू आहे. या स्पर्धेसाठी भारतातून 26 मुलींचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यात विशेष बाब म्हणजे ईशा वैद्य ही मूळची सोलापूरची असून तिचं शिक्षण हे ज्ञान प्रबोधिनी सोलापूर येथे झालेलं आहे. कोणतीही बॅकग्राऊंड नसताना आणि मराठी मीडियममध्ये शिक्षण झालेलं असताना देखील तिने या स्पर्धेमध्ये अत्यंत 2 वर्ष कष्ट करून प्रवेश मिळवलेला आहे. या गोष्टीचा नक्कीच सर्व सोलापूरकरांना खूप अभिमान असेल. आणि असंच तिची इच्छा आहे की या सारख्या छोट्या शहरातून या मुलींनी या सोलापूर सारख्या छोट्या शहरातून मुलींनी पुढे यावं आणि या स्पर्धांमध्ये भाग घ्यावं. या स्पर्धा म्हणजे नुसतं दिसण्यासाठी नसतात, तर या स्पर्धा या ब्युटी विथ ब्रेन या कन्सेप्टला धरून असतात असं तिचं म्हणणं आहे. आणि एक आहारामध्ये म्हणजे न्यूट्रिशन आणि योगा यामध्ये तिने खूप इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये खूप प्रगती केलेली आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि याचा सर्व सोलापूरकरांना नक्कीच खूप अभिमान राहील. धन्यवाद.